शिवसैनिकांनी नगर तालुका तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे प्रशासनाने बंद केलेल्या चारा छावण्या त्वरित चालू कराव्यात अन्यथा उद्या दुपारपर्यंत निर्णय न झाल्यास सामूहिक प्राशन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला मग हा दुजा भाऊ का आणि चोरी काय टॅगिंग नाही तुम्ही ते टॅग नाही त्याची बिल देऊ नका म्हणजे टॅगिंग नाही का का भ्रष्टाचार आहे तुम्ही विनाकारण साफसाफ म्हणून बुई मारताय शेतकरी मारतायत जनावर मारतायत जर संध्याकाळपर्यंत निर्णय झाला नाही तर शेतकरी इथं बसलेले आंदोलक उद्या कुठल्याही थरला जातील याची जबाबदारी प्रशासनाची राहील उद्या जर आज आमचे या ठिकाणी बसलेले आकोलेरचे आबा आहेत ते मागापासून मानता येते की मला तुम्ही सोडा मी बघतो यांच्याकडे कर करा काय करायचं काय नाहीत उद्या जर शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आणि यांनी जर स्वतः जर निर्णय घेतला उद्या आम्ही संध्याकाळी चार पाच नंतर निर्णय घेणार आहे की आम्ही सामूहिक हो या ठिकाणी प्राशन करू शेवटी जनावर फडून मारायला लागले जर यांना जर स्वतःचा इगो असेल तर आम्ही कशासाठी हे सगळं सहन करायचं सरकार कोणाचं असो सरकार हे जनतेच्या हिताचं असलं पाहिजे आम्हाला पक्ष जात धर्म काही नाही आहे आम्हाला एकच कळतं की ज्या मुख्या जनावरांना पक्ष जात धर्म नाही ना तुम्ही त्यांना सांभाळा पालकमंत्री म्हणले दुसऱ्याला चालवायला द्यायचं ना ठीक आहे त्या छावणीवाल्याला चालायला देऊ नका दुसऱ्या छावणीवाल्याला चालवायला द्या पण तुम्ही जर निर्णय घेतला नाही आणि चार वाजेपर्यंत जर या ठिकाणी प्रशासनिक कार्यक्रम केला नाही तर हे शेतकऱ्यांनी जर उद्या वेगळा निर्णय घेतला याला जबाबदार पूर्ण प्रशासन राहणार आहे शेवटी पोलीस असो नाही तर कोणी असो पोलिसांचा बेचारा दोष नाही महसूल प्रशासन अत्यंत किळसवाना प्रकार केळसवानं राजकारण आणि त्याच्यामध्ये आर डी सी हे प्रमुख आहेत ह्या दलालाच्या टोळीचे प्रमुख आरटीसी आहेत प्रत्येक छावणी मागत दहा दहा हजार रुपये घेऊन ज्यांनी दहा दहा हजार दिले त्यांचे बिलं निघालेत मग ज्यांनी दहा दहा हजार दिले नाही त्यांचे बिलं निघाले नाहीत मग ह्या टोळीचं प्रमुख कोण आहे हे कलेक्टर साहेबांनी अगोदर तपासावं पालकमंत्र्यांनी तपासावं तुम्ही जरा खरं जर शेतकऱ्यांचे अरे लालू प्रसाद जेलमध्ये गेला इतकं जर तुम्ही तळतळ घेतला तर उद्या तुम्ही जेलमध्ये जाणार आहेत लक्षात ठेवा या लोकांनी कुठलंही काही नाही अरे जनावर ना वाढू लावलेत का तुमच्याकडनं अरे तुम्ही किती पैसे दिले ते छावणी चालकांना एक छावणी चालू करायला जीवाचं रान करावं लागलं त्या शेतकऱ्यांना लढावं लागलं इतक्या किचकच अटीनं सामोरे जावं लागलं आणि त्यासाठी तुम्ही आज एवढं राजकारण करताय आणि म्हणून आज या ठिकाणी आज आम्ही उद्या तर आता लोक जमणार आहेत उद्या सगळ्या गोष्टीचा आम्ही अंत पा आमचा अंत पाहू नका उद्या जर बायका पोरं जर इथं जर आले आणि सगळे जनावरं घेऊन जर इथं आले आणि जर प्रशासनाची पूर्ती झाली तर याला पाहू नका मुख्यमंत्र्यांच्या सभेत काय होईल ते कारण उद्या लागणार आहे प्रशासनाला याचा जाब द्यावा लागणार आहे राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा आणि बघत राहा ताज्या घडामोडी